पाटील इस्टेट झोपडपट्टीत लागलेल्या आगीत 80 ते 90 घरे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था महापालिका वसाहत आणि आंबेडकर शाळेमध्ये करण्यात आली आहे. या आगीमुळे ज्येष्ठ नागरिकांना धक्काच बसला असून शेकडो कुटुंब आता बेघर झाली आहेत. झोपडीतील सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. 6 वर्षापूर्वी देखील अशीच घटना याच ठिकाणी घडली होती. पाटील इस्टेट झोपडपट्टीत जवळपास 400 घर आहेत. झोपडपट्टीत 10 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग आणखी भडकली. या आगीत मोठी वित्तहानी झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पाटील इस्टेट वसाहतीमध्ये काल लागलेल्या भीषण आगीमुळे शेकडो घर ही जळून खाक झाली आहेत. ह्या ठिकाणचा भाग हा अडचणीचा भाग असल्यामुळे अग्निशामक दलाला देखील आग विझवण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल? काय आम्ही कामाला गेलो होतो, तिघ जण सोन होते घरात, तिचा महिन्याचा बाळ होता घरात, ती झोपलेलं होतं. मग तिने आग बघितली आणि ती पळाली बाहेर. सगळं सामान, सगळं पैसे, दागिनं काहीच तिने काढलं नाही. बाळाला एक बाळ होतं सुद्धा घेतलं नाही तिने. आम्ही कामावर होतो, दुसऱ्यांना फोन आला पाटील इस्टेटची घरं जळाल्यात म्हणून आम्ही आलो पळत. तोपर्यंत राग झाली होती. आम्हाला पोलिसांनी आतमध्ये पण नाही येऊ दिलं. सगळं आणखी काही नाही. तुमचं काय काय नुकसान झालंय? माझं बघा साहेब, मी दवाखान्यात पेशंट आहे. 1.5 लाख रुपये होते. दागिना होता गणपतीचा, माझा दागिना होता, माझ्या सुनांचा दागिना होता. मी स्वच्छमध्ये कामाला कचऱ्याच्या आणि गाडी जळून गेली. माझा सगळा संसार गेला. माझं काय, जेव्हा आग लागली होती तेव्हा तुम्ही कुठे होते? कचऱ्याला होते. बानेर गावठाणमध्ये मी काम करते, स्वच्छमध्ये कचऱ्याचं काम करते. 5 माझ्या मोठ्या मुलाला 4 मुली, 1 मुलगा आहे. बारक्या मुलाला 1 बाळात नेणं आहे 1.5 महिन्याचे. मग घरामध्ये कोणच नव्हतं. ती वली बाळातने 3 मुलं घेऊन पळल का? 2 लेकरं शाळा, 3 शाळेला गेले. ते 3 घरामध्ये होते, 3 मुलं आणि ती बाळातने रोडला आपलं आग लागली समोर बघितली. तिने तसंच दार सोडून गेली. आता तुमची राहण्याची वगैरे व्यवस्था कुठे करण्यात आली? अजून काही सांगितलं नाही. शाळा दिल्या, PMC कॉलनीमध्ये दिल्यात राहायला. लेक सर्वे करायला येतात ना, म्हणून आम्ही थांबलोय. सर्वे केलेला आहे का? काय सांगितलं गेलं महापालिकेच्या लोकांकडून? नुसते नावं बिवं लिहून घेतल्यात. काय झालंय ते सगळं सांगा म्हणलेत. माझं सांगितलंय तेवढं. जे शाळामध्ये कुणाचं काय जळलं नसेल ते पण लोक आहेत आणि बाकीचे पण लोक आहेत. ते ज्याचं जळलंय त्याचं दात कोण घ्या. पंचनामा केला गेला का? हो, पंचनामा वगैरे सगळा झालाय. पंचनामा वगैरे काल घडलेल्या आगीच्या घटनेनंतर आता ह्या ठिकाणी पंचनामाचं काम सुरू आहे. पंचनामाचं काम सुरू असलं तरी ह्या लोकांना मदत लवकरात लवकर भेटेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन रोहित वानखेडेसह अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे.